नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो निर्यात होणारा कांदा परत खळ्यावर ऐंशी टक्के खराब पंचवीस क्विंटलने विक्री परदेशी ग्राहकात नाराजी अत्यंत मोठी बातमी नवीन कांदा खरेदीकडे व्यापाऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी कानाडोळ्या केल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे चौदा रा असल्याने नाशिकच्या कांद्याला परदेशातही मोठी मागणी असते पण यंदा अति पावसामुळे दक्षिण भारतातील कांदा खराब झाल्याने देशांतर्गत त्यातही नाशिकच्या कांद्याला पर मागणी वाढल्याने दरात तेजी होती मात्र दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने चौदा चौदा सप्टेंबरपासून थेट निर्यात बंद केल्याने निर्यातीसाठी सीमेवर दाखल कांदा खराब झाल्याने तो पुन्हा आता व्यापाऱ्याच्या खळ्यावर येऊ लागला आहे त्यातच व्यापाऱ्याने खरेदीकडे काना डोळा केल्याने कांदा सरासरी पंचवीसशे ते तीन हजार तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे त्यामुळे शेतकरी अटणी सापडला आहे केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापाऱ्यात संतापाची लाट उमटली आहे नाशिक जिल्ह्यातून श्रीलंका दुबई कुवेत बांगलादेश मलेशिया थायलंडमध्ये कांदा निर्यात होतो कांद्याचे साडेतीनशे ते चारशे कंटेनर हे मुंबईतच तस, पोर्टलवर तसेच साडेचारशे ट्रक बांगलादेश शिमे सीमेवर निर्यातीसाठी सज्ज होते तसेच सोळाशे टन अधिक कांदा रेल्वेमार्ग बांगलादेशासाठी जाणार होता परंतु त्यात निर्यात बंदीचा निर्णय झाला केंद्र निर्यात सुरू करून दिलासा देईल अशी निर्यातधारणा अपेक्षा होती परंतु तसा निर्णय झाला की बारा सप्टेंबरपासून कांदा कंटेनर ट्रक आणि रेल्वे असल्याने सात ते ऐंशी टक्के खराब झाला आहे कांद्याची पाणी होऊ लागल्याने निर्यातदारांना तो परत आणल्याशिवाय पर्याय नव्हता बहुतांश निर्यातदार तो परत खयाल घेऊन आले का खराब कांदा बाजूला करून वाचलेला वीस टक्के कांदा व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना विकत आहे व्यापाराचे कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे बाजार समितीमधून नवीन कांदा खरेदीस त्यांनी दुर्षित केलेले कांद्याचे सरासरी तीन हजार रुपये सुरू आहेत ज्या शेतकऱ्यांनी दराच्या प्रतीक्षेसाठी कांदा साठवणूक केली त्यांना आता निर्यातशिवाय हाती काहीच पडत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे केंद्रात निर्यातबंदीनंतर पंचवीस हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीबाबत निर्णय घेतला होता परंतु त्याबाबत ही स्पष्टपणा दिसत नाही निर्यातदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे संदीप लुनावत कांदा निर्यातदार तर परदेशी ग्राहकात ही नाराजी आहे परदेशी ग्राहकांना कांद्याची मोठ्या प्रमाणात नोंद केली होती निर्यातदाराने कांदा खरेदी करून पॅकिंग करून तो पोर्टलवर पाठवला होता अचानक निर्यातबंदीच्या परदेशी ग्राहकात भर भारतीय निर्यातदारावर नाराजी आहे